आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी। मिक्स्ड व्हेजिटेबल आणि थिक अशी ग्रेव्ही असते त्याची आणि स्पायसी अशी असते। रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर गेल्यावर बरेचदा आपण ही डिश मागवतोच, अगदी अप्रतिम होते। तीच डिश आज आपण घरी करणार आहोत। अगदी योग्य प्रमाणात ती भाजी आपण करणार आहोत। नक्की ही डिश घरी ट्राय करून बघा, एकदा खाल्ली ना तर बोटे चाकतच राहल, इतकी भारी होते। तर चला बघूया आज आपण व्हेज कोल्हापुरी। व्हेज कोल्हापुरीसाठी आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते आपण भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्यात। हां, तर ज्या काही आपण भाज्या घेतलेल्या आहेत, ज्या काही क्वांटिटीप्रमाणे घ्यायच्या आहेत, तुम्हाला जी क्वांटिटी हवी असेल ती घ्या। आम्ही ज्या भाज्या घेतल्या त्यामध्ये तुम्हाला आणखीन ॲडिशनल भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही तसंही करू शकता। तर सांगते मी तुम्हाला, आपण घेतलेली आहे फरस बी, हां थोडी मोठी साईजमध्ये, म्हणजे अगदी मोठी पण नाही, थोडी मीडियममध्ये कापून घेतलेली आहे, तोंडली घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेतलेली आहे शिमला मिरची, गाजर आणि मटार घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे पनीर, इथे आपण कांदा त्रिकोणी चिरून घेतलेला आहे आणि घेतलेलं आहे फ्लॉवर। बरं, यामध्ये तुम्हाला आणखीन भाज्या ॲड करायची असतील ना तर तुम्ही करा। ह्याच्यामध्ये मशरूम तुम्ही घालू शकतात किंवा बेबीकॉर्न घालू शकतात किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटीसुद्धा ॲड करू शकता। बरं, जेवढ्या काही आपण भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या आपण करणार आहोत फ्राय। मग तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करा, नाही तर तुम्ही डीप फ्राय करा, ते तुमच्या चॉईसने करा। हां, त्यानंतर आपण काय केलेले आहे, दोन कांदे चिरून घेतलेले आहेत, इथे घेतलेला आहे लिंबाचा रस, इथे आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण तीन टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि त्यासोबत काही काजू घेतलेले आहेत, भिजवून ठेवलेले आहेत। आपण काय करणार आहोत ते तुम्हाला कृतीतून सांगूच आपण, पण आपण काजू आणि टोमॅटो ह्याची एक पेस्ट करणार आहोत। हां, त्यानंतर इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत, ह्याचं एक आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं, खोबऱ्यामध्ये तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं कोणतंही घेऊ शकता। त्यानंतर आपण घेतले दालचिनी, आपण मोठी वेलची घेतलेली आहे, चक्रीफूल घेतलेले आहे, आपली घरात जी नॉर्मल वेलची असते ना ती घेतलेली आहे, हिरवी वेलची, काळी मिरी घेतलेली आहेत, आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर धने घेतलेले आहेत, जिरं घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे मीठ, त्यासोबत आपण घेतलेलं आहे तेल। त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेजपत्ता, लाल मिरची, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद, लाल काश्मीरी पावडर आणि जिरा, इतकंच। चला आता आपण कृती पाहूया। मंडळी, आता आपण काय केलं आहे, कढई ठेवलेली आहे, आपली कढई गरम होऊ दे। चला, आपण तेल पण गरम झाले, आपण आता सगळ्यात आधी फ्लॉवर फ्राय करून घेऊया। असं जास्त नाही, एक लाईटली फ्लॉवरचा कलर थोडा चेंज झाला ना की आपण हे काढून घेऊया। तुम्हाला हवं ना तर तुम्ही जास्त तेलामध्ये पण हे फ्राय करू शकता। एकीकडे आपण भाज्या फ्राय करायला घेतल्या आहेत तर एकीकडे आपण काय करूया, आपण जे काजू आणि टोमॅटो घेतलेलं होतं त्याचं एक वाटण तयार करून घेऊया। आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया मिक्सरच्या जारमध्ये आणि त्यामध्ये जातील काजू, आपण हे भिजवून ठेवलेले होते। आता ना आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि ही नंतर कृतीतून आम्ही दाखवू आपल्याला कधी यूज करायची आहे व्हेजिटेबलला।
पाहू शकता आपला फ्लॉवरचा कलर जो आहे ना तो थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण ना हे काढून घेऊया आणि पुन्हा आपण त्यात तेल घालूया आणि आता आपण त्यामध्ये कांदा फ्राय करून घेऊया. आणि त्यासोबत फ्राय करूया शिमला मिरची. असं करून आपण सगळ्या भाज्या अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. एक जास्त नाही, 3-4 मिनिटं आपल्याला सगळ्या भाज्या अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत. पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीयेत आपल्याला. बघा, आता आपलं लास्ट राहिलंय पनीर. आता पनीर फ्राय झालं ना म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या फ्राय करून झालेल्या. आता आपले पनीर पण झालेले आहे. जस्ट एक 3-4 मिनिटं आपण असेच परतवले तेलामध्ये. आता हे आपण काढून घेऊया. भाज्या फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला एक मसाला करून ठेवायचा आहे, म्हणजे एक वाटण तयार करून ठेवायचं आहे. त्या वाटणासाठी आपण घालूया थोडंसं तेल. त्याच्यानंतर मी मगाशी तुम्हाला जेवढे इंग्रेडियंट्स दाखवले, जिरं, धने, दालचिनी, मोठी वेलची, हिरवी वेलची, चक्रीफूल, आपल्या लाल मिरच्या, तीळ, धने आणि खोबरं, हे सगळं, काळी मिरी आणि लवंग, हे सगळं एकत्र आपल्याला थोडं एक 2-4 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. एक 5-6 मिनिटं परतवत राहा. तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपलं वाटण तयार आहे. आता काय करायचं, आपल्याला हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचंय. पण सगळ्यात आधी हे थंड करून घ्या. हे वाटण पहा, आम्ही डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. हे आपण जरा थंड करून घेऊया, मग हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण काय करायचंय, वाटण तर झालंय आपलं. आता आपण एक जाडसर टोप घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर एक पसरट लगडी असेल तर तुम्ही ती घ्या. हां, पण जाडसर घ्या. आपण गॅस पण चालू केलेली आहे, आपलं टोप जर गरम होऊ दे. चला, आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यात घालूया जिरं, तमालपत्र, 2-3 लाल मिरच्या. आता हे परतवून घेऊया 2 सेकंड. आता जाईल त्यात कांदा. आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला घ्यायचा आहे शिजवून.
तर झाकण ठेवा आणि कांदा आपला थोडा शिजवून घेऊया. थोडा तो मुरला पाहिजे चांगला. एक 4-5 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आपला कांदा ना आता शिजलेला आहे. आता आपण काय करूया, त्यात घालूया आलं लसूण. आलं लसूण कुटून घातलेलं आहे आपण. आता ना लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 1-4 मिनिटं असंच परतवत राहा. आपल्या लसणाचा ना आता कच्चा वास पण गेलेला आहे. आता आपण त्यात घालूया मसाले. हळद, लाल काश्मीरी पावडर आणि गरम मसाला हे घालून परतवून ठेवूया. आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आपण मगाशी जे खोबऱ्याचं धणे खोबरं जे काही वाटण केलं ना, ते वाटण आता आपल्याला यात घालायचं आहे आणि आपल्याला ते जरा शिजवून घ्यायचं आहे. हे वाटण ना आपल्याला जरा शिजवून घ्यायचं आहे. तर आपण पुन्हा झाकण देऊया आणि हे जरा 1-5 मिनिटं शिजवून घेऊया. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपण 5 मिनिटं हे वाटण शिजवून घेतलेलं आहे. आता त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट केली होती ना, ती आता आपण त्यात घालूया आणि ती सुद्धा आपण याच्यासोबत शिजवून घेणार आहोत. हे छान आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. जरा साईडने तेल निघेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा आपण झाकण मारूया आणि हे जरा शिजवत ठेवूया. 5-6 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपलं तेल ना छान असं सुटलेलं आहे. तुम्ही काठाने पण पाहू शकता आणि मध्येही छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण ना शिजलेलं आहे. म्हणून तुम्हालाही मी सांगून ठेवते की जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला यामध्ये भाज्या ॲड करायच्या नाही आहेत. हां, आता आपण करूया त्यात भाज्या. भाज्या घालून घेऊया. भाज्या छान आहे, वर खाली परतवून घ्या. कलर पण छान आलेला आहे, अगदी लाल लाल दिसते. आणि वेज कोल्हापुरी म्हणाली की थोडी स्पायसी असतेच ती भाजी. आता काय करायचंय, आपण ना थोडस पाणी घालूया त्यात, म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्या ना व्यवस्थित शिजतील. आणि त्यात जाईल आता चवीपुरतं मीठ. आता हे पुन्हा परतवून घेऊया आणि आपल्याला हे भाज्या आपल्याला थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण त्यात टाकूया पनीर. पनीर टाकल्यानंतर ना हलक्या हाताने ते मिक्स करा, कारण पनीरचे लगेच तुकडे होतात नाही तर. आता पुन्हा झाकण द्यायचंय. 7-8 मिनिटं आपल्याला ह्या भाज्यांना चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत. 7-8 मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आपण झाकण काढून बघूया. बघा छान कलर आलेला आहे. आता त्यात घालूया आपण कसुरी मेथी. ऑलमोस्ट झालेली आहे आपली भाजी.
आणि वरतून घालूया थोडंसं लिंबू. आता हे मिक्स करूया. सुरेख असा सुगंध सुटलेला आहे आणि अगदी टेम्पटिंग दिसते. नक्की घरी ट्राय करून बघा. ही झालेली आहे. आता आपण काय करूया, आपण ह्यास बंद करूया. मंडळी, आपली वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे. स्पायसी आणि डिलिशियस अशी रेसिपी आहे. गरमागरम पराठा किंवा गरमागरम नान सोबत ही सर्व्ह केली जाते आणि त्या खाण्याची मजाच वेगळी असते. तर नक्की घरी करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. बाय.